जीवन जगत असताना सातत्याने आपण आपल्या आप्तजनांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या परिवारासाठी जगत असतो. प्रत्येक घरात कुणी ना कुणी कर्ता पुरुष असतोच, कर्ता व्यक्ती असतो. कर्ता व्यक्ती ही स्त्री पुरुष कुणी असू शकते, लहान मोठा कुणी असू शकतो. हा जो व्हिडिओ मी आज बनवायला घेतलेला आहे, याचे मूळ कारण म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून मला दाखवायचे आहे, मी सांगू इच्छितो की कर्ता पुरुषाचे सुख कार्य, कर्त्या व्यक्तीची व्यथा आणि कथा. कर्ता व्यक्ती जो सर्व आपलं आयुष्य पूर्ण आपल्या परिवारासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या आप्तजनांसाठी, पण आपण कधी त्या कर्त्या व्यक्तीचा विचार केला का? कर्ता व्यक्ती स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, तो नेहमी आपल्या घरासाठी देत असतो, स्वतःच्या आशा आकांक्षा सोडून देत असतो, स्वतःच्या मनात आलेल्या भावना यांचा विचार न करता फक्त आपले नातेवाईक, आपला परिवार यांच्यासाठी देत असतो. उदाहरण घ्यायचं राहिलं ते एखादी मुलगा घरातला करता म्हणून त्याचे लग्न होते, लग्न झाल्यानंतर त्याला पत्नीलाही सांभाळावं लागतं व आईवडिलांनाही सांभाळावं लागतं. ही तारेवरती कसरत असताना, आपल्या लहान भावंडांना सांभाळत असताना, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना, त्या व्यक्तीला तो स्वतः कुठे हरवला ते कधीही जाणवत नाही. हरवून जातो तो व्यक्ती जबाबदाऱ्यांमध्ये, आणि अनावधानाने किंवा नकळत त्या व्यक्तीकडनं जर एखादी चुकी झाली किंवा कोणाची इच्छा आशा आकांक्षा पूर्ण केली गेली नाही, तेव्हा मात्र ते व्यक्ती त्याच्यावर नाराज होता. त्याने केलेले 100 चांगले कार्य विसरून जातात व त्याच्या मनाला ठेस पोहोचवतात. कर्ता व्यक्ती आपल्यासाठी एवढं करतो, आपण त्याच्या भावभावनांचा कधी विचार केला का की त्याला कसं वाटत असेल? जगत असताना त्याच्या आशा आकांक्षांचा विचार केला का? आपले आई वडील असतील ते दिवाळीला किंवा सणाला स्वतःला कपडे घेणार नाही, त्यांच्या आकांक्षा आशा मारून टाकते, परंतु लेकरांसाठी जगत नाही. तर हे आपलं कर्तव्य नव्हे का? कर्त्या पुरुषाला समजून घेण्याची आपली जबाबदारी नव्हे का? त्या व्यक्तीला प्रेमासाठी विसंबून राहण्याची गरज येऊ नये. जेवढं ती व्यक्ती आपल्यासाठी करत असते तेवढंच आपण त्या व्यक्तीसाठी करावे, आणि कर्त्या पुरुषाच्या जबाबदाऱ्या कर्तव्य जरी ते पार पाडत असेल तरी त्यांनासुद्धा मर्यादा असतात हे लक्षात ठेवा. त्यांनासुद्धा मन असतं हे लक्षात घ्यावं. कर्त्या पुरुषाविषयी बोलायचं राहिलं तर एक 4 वाक्यात सांगावं वाटतं. जीवन जगावे कसे चंदन लगते जसे, स्वतः झिजत असते व दुसऱ्याला मधुगंध देत असते. याचप्रमाणे घरातील कर्ती व्यक्ती स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, ती आपली जबाबदारी पार पाडताना चंदनाप्रमाणे झिजत असते व आपलं आयुष्य मधुगंध देत असते. आपण सुद्धा त्या व्यक्तीसाठी काहीतरी करावे व त्या व्यक्तींना समजून घ्यावे हीच एवढी अपेक्षा आहे.